पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे टरबूज फोडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध. पंढरपुरातील गादेगाव येथे टरबूज फोडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अनोखा निषेध करत आंदोलन करण्यात आलं. मराठा बांधवांनी आज मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं. टरबूज फोडत व घोषणाबाजी करत हा निषेध करण्यात आला. मनोज जरांगे पाटलांसारखा एका मराठा योद्ध्याबद्दल खऱ्या अर्थाने षड्यंत्र केलं जात आहे. महाराष्ट्रात फडतूस एक नेता, कलंकित असा नेता टरबूजराव, ज्यांना महाराष्ट्र नासवाज धरलेला आहे, अशा या फडतूस नेत्या या युद्धामध्ये तमाम राज्यातील तमाम समाजातील लोक एकत्र आलेले आहेत. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र कोण नासवतोय, कोण बिघडवतोय, हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला समजलेलं आहे. आणि मनोज जरांगे पाटलांच्या युद्धात हे खऱ्या अर्थाने खुनी असं षडयंत्र रचल्याबद्दल मराठा बांधवांमध्ये प्रचंड असा राग आहे. म्हणून आज आम्ही एक प्रकारे प्रतिकात्मक पद्धतीने टरबूज फोडून या ठिकाणी निषेध केलेला आहे. येत्या काळात महाराष्ट्रातील जनता सुद्धा अशाच पद्धतीने यांचा चकणाचूर करून फोडून राजकीय रातून त्यांना भेदखल केल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.